सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यानंतर मधला 8 टीम मधला ठराव जो आपण पाहिला आजच्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला लाइन अप करून एक सर्व खेळाडू नाणेफेकीचा कार्यक्रम सुद्धा मैदानात मध्येच होणार आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मैदानाच्या दिशेला पाहू शकतो खेळपट्टीला दोन्ही संघ जे कसोशीने मेहनत केले चांगले असं आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवले आणि प्रदर्शनाचा त्यांना मोबदला मिळाला जातोय तो म्हणजे फायनल साठी हे स्थान पक्क केले जाते त्यांच्या माध्यमातून फायनल खेळण्यासाठीचे स्थान आणि नाणेफेकीचा कार्यक्रम सुद्धा आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीच्या दिशेला होत आहे आपल्याला निर्णय नक्कीच कळणार मला तर वाटते की तिथे टॉस ही झालेली आहे आणि काय निर्णय असेल तो आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच येणार तत्पूर्वी आपण पाहूया हे भव्य दिव्य असं आयोजन मैदानाच्या चौहू बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांचा जमाव नक्कीच एखादा खेळाडू किंवा एक संघ जेव्हा मैदानामध्ये खेळत असतात तेव्हा त्यांना पांडवादेवी या संघाने टॉस जिंकलेले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे वेल डन पांडवादेवी आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दरम्यान पाहुण्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा स्टेजकडे नक्कीच आपण पाहिलं जीवन पाटील यांच्याकडून एक संदेश आलेला आहे की पांडवादेवी संघाने नाणेफेक जिंकले आणि निर्णय काय असेल जीवन पाटील पांडवादेवी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे नक्कीच आपल्याला एक निर्णय आला जातोय स्कोरर तन्मय पुन्हा आपल्याला एक आवाज दिला जातोय हा शेवटचा सामना मित्रांनो मी म्हणतच होतो की हे भव्य दिव्य आयोजन आहे हे एकट्याने होत नसतं त्याच्यासाठी मेहनत लागते ती म्हणजे कार्यकर्त्यांची सुद्धा आणि ते आपण मैदानाच्या चौ बाजूला पाहू शकतो कार्यकर्त्यांनी आपली सुद्धा एक प्रकारची मोहर उमटवली आहे प्रत्येक गोष्ट करताना एक टेबल जरी लावायचा असलं तरी कष्ट लागतो परंतु ते कष्ट कोणाला दिसत नाही ते कष्ट फक्त माहीत असतं कार्यकर्त्यांना आणि अशाच पद्धतीचं कष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे हे आजूबाजूच्या सोहळ्यामध्ये आणि या सोहळ्याला सोहळ्यासाठी एक सोहळ्यासाठी मेहनत करताना कार्यकर्त्यांनी सुद्धा पाहिलंय त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचं सुद्धा मी आभार मानेल आणि त्याचबरोबर या सोहळा पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे क्रिकेटचे दर्दी रसिक म्हणजे